पुणे महसूल विभागाच्या खरीप हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात बैठक झाली या बैठकीत केंद्रासह राज्याच्या कृषी विभागाच्या योजना शंभर टक्के राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला अशी माहिती त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत अजित पवार यांनी दिली हवामान विभागाच्या सूचनेनुसार राज्यातल्या पिकांच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत अधिक मागणी असलेल्या पिकांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली तसंच सध्याच्या वाढत्या तापमानाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये या दृष्टीनं उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली विभागातल्या साडे तेरा लाख हेक्टर खरीप क्षेत्रासाठी खत आणि बियाण्याचं सर्व नियोजन झालं आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आजच्या बैठकीला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त उपस्थित होते